यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात. हरियाणात राजकीय भूकंप पाहायला मिळतोय, कारण मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय. हरियाणामध्ये एक मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय, तर हरियाणामध्ये आता सध्या सरकार कोसळल्याचं देखील पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिलाय, तर देशाच्या राजकारणात देखील सध्या राजकीय भूकंप बोलू शकतोय आपण, कारण हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिलाय. मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांकडे यावेळेस राजीनामा सोपवल्याची माहिती सध्या समोर येते. तर त्यांच्या खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळानं देखील राजीनामा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून. अक्षय, काय अपडेट कळतात? मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर येते. थोड्याच वेळापूर्वी मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांकडे हा राजीनामा सोपवला आहे आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी बरखास्त झालं आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांनी स्वीकारला आहे आणि भाजपकडून मनोहरलाल खट्टर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, त्यामुळे हा जो राजीनामा आहे हा राजीनामा राज्यपालांकडे सोपवलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात पुन्हा काय नवीन अगदीच अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतो राज्यपालांकडे यावेळेस राजीनामा सोपवल्याची माहिती सध्या समोर येते. हरियाणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच राजीनामा दिल्याचं कळत आहे, तर राज्यपालांकडे यावेळेस त्यांनी राजीनामा सोपवल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ देखील आता बरखास्त झालं आहे. आपण पाहतोय हरियाणातली एक मोठी राजकीय बातमी म्हणावी लागेल, हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे, कारण मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपला राजीनामा दिला आहे. तर राज्यपाल यावेळेस राज्यपालांकडे त्यांनी राजीनामा सोपवल्याचं देखील कळत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानं आता हरियाणामध्ये राजकीय चर्चांना देखील उदाहरण आलंय, तर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. देशाच्या राजकारणात देखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा देखील राजीनामा पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.